हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अल्पसंख्यांक संस्थेची पदभरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून वीस दोन दोन हजार बावीस रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे अनुदानित अंशतः अनुदानित पदांकरिता ही जाहिरात असून या जाहिरातीची सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक विषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया ग्राम शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय मंडळ पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला यांच्या वतीनं अल्पसंख्याक संस्था आहे ही याद्वारे संचलित खालील मराठी माध्यमांच्या शिक्षक व शिक्षकेतर पदावर नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह दिनांक वीस दोन दोन हजार बावीस वार रोवि रविवार रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत ग्रामविकास विद्यालय बाबुळगाव तालुका जिल्हा अकोला येथे प्रत्यक्ष मुलाखती खर्चाने उपस्थित राहावे असं सांगण्यात आलेलं आहे पदाचं नाव त्याच पद्धतीनं असणारी पदसंख्या प्रवर्ग शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता वेतनश्रेणी रिक्त पद वय नियुक्तीचे वर्ग व अनुदान इत्यादी माहिती दिलेले पाहूया पहिलं पद आहे सहाय्यक शिक्षक आता ही जी पद आहेत ते ग्रामविकास विद्यालय पातूर त पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी आहेत एक जागा हे सहाय्यक शिक्षक खुल्या प्रवर्गासाठी बी ए बी एड असणं आवश्यक आहे वेतन श्रेणी पहा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे संस्थांतर्गत बदलीमुळे हे रिक्त पद झालेलं आहे अठरा वर्षापेक्षा कमी वय नसावं यत्ता नववी दुसरी तुकडी चाळीस टक्के अनुदान आहे यानंतर याच संस्थेत कनिष्ठ लिपिक प्रथम तीन वर्ष सेवक या पदासाठी एक वर्ष एक पद आहे खुला पात्रता पहा एच एस सी एम एस सी टी झालेलं असणं आवश्यक आहे वेतन श्रेणी आहे एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे कमीत कमी वय अठरा वर्षापेक्षा जास्त कमी नसावं आणि हे शंभर टक्के अनुदानित पद आहे मित्रांनो यानंतर ग्रामविकास विद्यालय बाबुळगाव जहांगीर तालुका जिल्हा अकोला यांच्या वतीनं जी काही रिक्त पद ते पहा सहाय्यक शिक्षक प्रथम तीन वर्ष शिक्षणसेवक असणार आहे दोन पद आहेत खुल्या प्रवर्गासाठी बी ए बी एडसाठी एक बी एस सी बी एडसाठी एक आणि यासाठी श्रेणी यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पदोन्नती व सेवानिवृत्तीमुळे ही दोन्ही पदं रिक्त झालेली आहेत अठरापेक्षा कमी वय नसावं असं सांगण्यात आलेलं आहे नववी दहावीवर आणि शंभर टक्के अनुदानित असलेली ही पदं आहेत मित्रांनो यानंतर कनिष्ठ लिपिक प्रथम तीन वर्ष सेवक एक खुला एच एस सी एम एस ए टी असणं आवश्यक आहे येस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे आणि हे पदसुद्धा शंभर टक्के अनुदानित आहे यानंतर मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला सहाय्यक शिक्षक प्रथम तीन वर्ष शिक्षणसेवक एक खुल्या प्रवर्गासाठी पट पद आहे बी ए बी ए टी ई टी पात्र असणं आवश्यक आहे एस टेनसाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकी वेतन श्रेणी असणार आहे संस्थांतर्गत बदलीमुळे हे पद रिक्त झालेले आहे अठरा वर्षापेक्षा कमी वय नसावं सहा ते आठ यासाठी शंभर टक्के अनुदानीसाठी हे पद आहे कनिष्ठ लिपिक प्रथम तीन वर्ष सेवक एक खुला प्रवर्गासाठी एच एस सी एम एस टी असणं आवश्यक आहे एस सिक्स वेतन श्रेणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोन दोनशे निधनामुळे हे किंवा मृत्यूमुळे या ठिकाणी हे पद रिक्त झालेलं आहे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावं शंभर टक्के अनुदानित असलेले हे पद आहे यानंतर या तीन संस्थेकरता ही पदभरती केली जात आहे अध्यक्ष सचिव शाळा समिती ग्रामविकास विद्यालय पातूर नंदापूर तालुका जिल्हा अकोला ग्रामविकास विद्यालय बाबुळगाव जहांगीर तालुका जिल्हा अकोला मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर तालुका बार बार्शी टाकळी जिल्हा अकोला या तीन संस्थेमध्ये ही रिक्त पद आहेत अनुदानित आणि अंशतः अनुदानित असणारी पदं इच्छुक आणि धारण करत असाल तर या ठिकाणी संपर्क करून सर्व पदाची खात्रीची माहिती घेऊन ॲप्लाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद